नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडल्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, 300 ग्रॅम तोंडली घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून बघा अशी पातळ कापून घेतलेली आहे। अशी लांबडी कापली तरी चालते, ना तर छोटे छोटे तुकडे जरी तुम्ही केले तरी चालेल, पण शक्यतो पातळ कापलं एवढं चांगलं आहे। कढई ठेवली गरम करायला, आणि कढई चांगली गरम झालेली आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी एकदम बारीक आहे। छोटा अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, थोडासा हिंग पावडर, आणि त्याच्यात टाकायचा एक मोठ्या आकाराचा कांदा, बारीक कापून घेतला। थोडा मोठा कापला तरी पण चालेल। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला भाजला गेलेला आहे बघा, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। त्यात टाकायची थोडीशी हळद, आपल्याला मिक्स करून घेऊया। हळद टाकल्यानंतर बघा, मी परतून घेतलेला आहे, गॅस केलेला आहे बारीक। आता ह्याच्यामध्ये बघा, 4 हिरव्या मिरच्या, 6 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं जिरे आहे, अर्धा इंच आले असं कुटून घेतलेलं आहे। आपल्याला ही जी भाजी बनवायची आहे ना, ती हिरवी मिरचीची बनवायची, त्या जागी तुम्ही लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। आता हे परतून घेऊया। 2 ते 3 मिनटं बघा, चांगलं मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायच्या छोट्या आकाराचा एक टोमॅटो बघा, चॉपरला बारीक केलेला आहे। गॅस आपला मिडियम आहे, आणि मिडियम गॅसवर 2 मिनटं पहिलं परतून घेऊया। 2 मिनटं परतून घेतलेलं आहे, गॅस मिडियमच आहे। छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा जिरे धने पावडर, आणि चव्यानुसार मीठ टाकायचे, आणि हे पहिलं मिक्स करून घेऊया। आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचे आपल्याला हे कापून घेतले होते, ते बारीक तोंडले कापायचे बरं का, जास्त असे जाड जाड ठेवायचे नाही। एकदम पातळ बारीक जरी कापले तरी चालतील, किंवा गोल जरी कापले तरी चालतील। आता 1 मिनिटभर आपण पहिले हे परतून घेऊया। मीडियम गॅसवर मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे बघा, चांगलं असं हलकंसं पाणी सुटतं बघा अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यात टाकणार आहे मी ओलं खोबरं। तर आपल्या अर्ध्या वाटीला अर्धी वाटी ओलं खोबरं आहे, आणि हे मी मिक्सरला काय केलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे। आता हे पण आपण ह्याच्याबरोबर परतून घेऊया। ओलं खोबरं टाकल्यानंतर 1 मिनिट ते 2 मिनिट बघा मी परतून घेतलेलं आहे, असं हलकंसं बघा असं पाणी सुटतं त्याला। मध्ये करायचं, गॅस आपला मिडियमच आहे। तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या जागी शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं तर चालेल। तोंडल्याचा ठेचा, मस्त अशा सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तर सुक्की भाजी मी अपलोड केली नव्हती, तर आता दाखवली। गॅस आहे मिडियम, मिडियम गॅसवर आपल्याला 1-3 मिनिटं झाकण ठेवायचे। 2-3 मिनिटं झालेले आहेत बघा, आपण आता झाकण काढून बघूया। बघा मस्त असं, अजून झाली पाहिजे, अजून काही झालेली नाही आहे। आणि तुमची कढई जर पातळ असली तर बघायचं अधूनमधून, कारण आपल्याला हे चांगलं शिजले पाहिजे। मस्त बघा शिजले, पण थोडंसं अजून शिजलं पाहिजे ह्याला। तर आपण ह्याला परत आपण 1-10 मिनिटासाठी बारीक गॅस करून आपण झाकून ठेवूया, म्हणजे चांगले वापलेलं आपली तोंडली, आणि चवीला मस्त अशी भाजी लागेल। झाकून ठेवलं होतं बघा, आपण आता काढून बघूया। बघा मस्त अशी झालेली आहे, आणि मस्त शिजलेली पण आहे। आता ह्याच्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर, आणि झटपट होती, जास्त काय वेळ लागत नाही त्याला, 15-20 मिनटात होती बारीक गॅसवर म्हणा मीडियम गॅसवर। हा मोठ्या बर्नेलचा गॅस असल्यामुळे मी तुम्हाला सांगते, बारीक गॅस मोठा गॅस बघा किती मस्त झालेली आहे, चवीला तर छान लागते। करून बघा अशा पद्धतीनं झटपट अशी रेसिपी। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।